नमस्ते सुप्रभातम विश्व शांतार्थम शुभेच्छा इंट्रोडक्शन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजचं तंत्र आहे अलर्ट मोडवर राहा। आपण अनेक वेळा अलर्ट नसतो आणि त्यामुळेच आपल्या जीवनात अनेक वाईट गोष्टी घडतात। आपल्याला कोणीतरी फसवतं, आपला अपघात होतो, आपला घातपात होतो, आपल्या हातून चुका होतात आणि मग बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये निगेटिव्ह व्हायला लागतात। आणि वेळा लोकांना नेहमी सांगत असतो की तुम्ही सतर्क राहायला पाहिजे, तुमच्या कामाबाबत सतर्क राहायला पाहिजे, तुमच्या नियोजनाबाबत सतर्क राहायला पाहिजे, तुमच्या व्यवसायाबद्दल सतर्क राहायला पाहिजे, तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासाबाबत सतर्क राहायला पाहिजे। नेहमी सतर्क राहावं लागतं। जसं देशाचं संरक्षण करणारे सैनिक आपले असतात ना, ते सतत सतर्क असतात। कोणत्याही क्षणाला हल्ला झाला तरी तो हल्ला परतवण्याची हिंमत आणि ताकद त्यांच्यामध्ये असते, कारण ते सतर्क असतात। आपण तसे निद्रिस्त असतो, आपल्याला सतर्क राहावंसं वाटत नाही। म्हणजे कसं, लेजीनेस आपल्यामध्ये आलेला आहे। आपण थोडस जेवल्यानंतर आपले डोळे पेंगायला लागतात आणि आपण झोपायला लागतो। दुपारच्या वेळी दोन दोन चार चार तास झोपतो, रात्री परत झोपतो, दिवसभर सगळा वेळ आळसात जातो आणि हा आळस असा तसा नसतो तर समोरच्याला आळस येईल असा आळस असतो। कधी काही माणसं यामुळे चालता चालताच पडतात, सतर्क नसतात। चालताना पाहायला पाहिजे, तिकडे तिकडे समोर पुढे पाहायला पाहिजे, ते पाहिलं जात नाहीत आणि त्यामुळे हा अपघात होतो। विशेष करून वयोवृद्ध झालेल्या माणसांच्या बाबतीत ही सतर्कता कमी व्हायला लागलेली पाहायला मिळते। अर्थात त्यांच्या शारीरिक मानसिक हालचाली थोड्याशा मंद होतात आणि त्यामुळं ही सतर्क जो असतो तो कमी होतो। हा सतर्कनेस आपल्याला वाढवायचा असेल मोठ्या प्रमाणात तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील। मग त्यामुळे काय होणार नाहीये, तुम्ही सतर्क राहिलात ना तर तुम्ही कुठे फसणार नाही। जसं एखाद्या दुकानामध्ये तुम्ही गेलेला आहात आणि दुकानामध्ये तुम्ही सतर्क नाही आहात, तुम्ही अलर्ट नाही आहात आणि दुकानदारानं तुम्हाला माल दिलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला समजलं की दुकानदारानं आपले 90 रुपये द्यायचे राहून गेलेले आहे आणि मग परत त्या दुकानदाराकडे जातात। हा अलर्टनेस नसल्यामुळे घडतं। खरं तर ही सतर्कता आपल्याकडे पाहिजेच पाहिजे। जेव्हा तुम्ही सतर्क असताना तेव्हा तुम्हाला समोरचा मनुष्य बिलकुल बसवू शकत नाही। मग यासाठी काय करायला हवं, हे तंत्र अवगत करायचं असेल तर फारशा नाही आहे, तीनच पायऱ्या आपल्याला पूर्ण करायला लागतील। पहिली पायरी म्हणजे डोळे आणि कान सताड उघडे ठेवून आपण तयारीनिशी राहायचं। वाहन चालवत असाल सतर्क राहायचं, तुम्ही काय काम करत असाल सतर्क राहायचं, चालत असाल बोलत असाल सतर्क राहायचं, कारण बोलताना जर सतर्क नसाल तर जीभ घसरते आणि समोरचा मनुष्य तुम्हाला विचारतो तुम्हाला बोलायचं होतं एक आणि तुम्ही बोलला दुसरंच, असं घडतं। त्यामुळे समज गैरसमज वाढतात। मग तुम्हाला काय करायला पाहिजे, प्रत्येक वेळी तुमचे कान आणि तुमचे डोळे उघडे असले पाहिजे। जेव्हा कान आणि डोळे उघडे असतात ना तेव्हा तुमचा मेंदू जागा असतो आणि मग तुम्ही सगळीकडे निरीक्षण करायला लागता, पाहायला लागता, ऐकायला लागता आणि मग तुम्हाला वाटतं की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे खरं आहे, हे खोटं आहे, हे सत्य आहे, असत्य आहे, याचा शोध लागायला लागतो। हे तुमचे कान आणि डोळे उघडे असायला हवे। इतर म्हणजे सारी पंचेंद्रिय आपली उघडी असायला हवी। ही पंचेंद्रिय जेव्हा जागृत असतात ना तेव्हा आपल्याकडे सतर्कता यायला लागते। ही सतर्कता इतकी चांगल्या प्रकारे आपल्यात आली पाहिजे की आपण नेहमी कोणत्याही परिस्थितीमध्ये काही घडो, मग भूकंप हो, अपघात हो, महापूर येऊ, काही येऊ, तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही, कारण तुम्ही सतर्क असता। मग हे कान नाक डोळे सगळी पंचेंद्रिय जागृत असणं फार गरजेचं आहे। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर तुम्ही तुमचं मन एकाग्र करण्यावर भर दिला पाहिजे। सतर्क नसलेली मंडळी मन एकाग्र नसतं, मन भटकलेलं असतं, मन इकडे तिकडे जायला लागतं आणि मग या माणसांची सतर्कता कमी व्हायला लागते। ही माणसं काय करतात, अलर्ट मोडवर नसतातच मुळात, ती निद्रिस्त मोडवर असतात। ती काहीच नसतं, जिथं असतात ते वर्तमान काळात नसतात, एकतर ती भूतकाळात असतात नाहीतर भविष्य काळात असतात। असं असतं काम आणि आपल्याला, आपण जिथे असू ना त्या क्षणाचा विचार करणं फार गरजेचं आहे। म्हणजे चालू वर्तमान काळात जर आपण राहायचं जर निश्चित केलं आणि त्या दृष्टिकोनातून मेंदूला जर सूचना दिल्यात तर आपल्या आजूबाजूला काय घडतं, कोणत्या गोष्टी घडतात हे आपल्याला सहजपणे कळेल।
आणि हे एकदा का समजलं की तुम्हाला तुमचा आतला जो दृष्टिकोन आहे, आतला जो विचार आहे, तो तुम्हाला सहजपणे प्रकट करता येईल. मग तुम्ही कुठेही फसणार नाही, कुठेही तुमच्या हातून चूक घडणार नाही किंवा तुमचा अपघात घातपात काही होणार नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे, यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागेल. ध्यानधारणा जर तुमची चांगली असेल, काही नाही, दिवसातून एक 10 मिनिटं जरी तुम्ही एकाग्र चित्ताने एका जागेला बसलात तर तुम्हाला ही सतर्कता हळूहळू यायला लागेल. अलर्ट मोडवर तुम्ही जायला लागाल, कारण ध्यानामुळं सगळी इंद्रिय जागृत होतात आणि सगळ्या इंद्रियांचा जो वास आहे शरीरामध्ये तो चांगल्या प्रकारे व्हायला लागतो, ऊर्जा चांगली वाढायला लागते. मग नुसतं काही नाही, शांत बसायचं, डोळे बंद करायचे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी करत आहात तोपर्यंत तुम्ही सतर्क राहणारच, कारण हा अलर्टनेस जितका चांगला आहे तितका फार महत्वाचा आहे. एका वैमानिकाचं विमान भरकटलं, तो सतर्क होता म्हणून त्यानं विमान वेळीच वळवलं आणि भरकटलेल्या विमानाला त्यानं विमान तळावर उतरवलं. भरकटलेली माणसं जशी ताळ्यावर आणण्यासाठी त्यांच्यामध्ये काहीतरी सांगावं लागतं, भरकटलेलं विमान ताळ्यावर आणण्यासाठी कॅप्टनला काहीतरी करावं लागतं, आपलं हे जे विमान आहे हे भरकटता कामा नये. जर अलर्ट मोडवर सतत असू तर हे आपलं शरीराचं, मनाचं, संपूर्ण देहाचं विमान कुठेही भरकटणार नाही. तर हा प्रयत्न तर करून पहा, कदाचित यातून नवीन बरंच काही तुम्हाला शिकायला मिळेल आणि तुमच्यात असलेला अलर्ट मोड विकसित व्हायला सुरुवात होईल. भेटूया तर मग पुढच्या रविवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन तंत्रासहित. तोवर धन्यवाद.